खेरणे ग्रामपंचायतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीमधून रस्त्याचं काँक्रीटीकरण, नदीला घाट बांधणं, गटर बांधणं तसंच CSR फंडाच्या माध्यमातून आरओ प्लांट तसंच ग्रामपंचायत निधीमधून अनेक विकासाची कामं करण्यात येणार आहेत. या सर्व विकास कामांचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठभगत यांच्या हस्ते बुधवारी झाले. पनवेल मतदारसंघामध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली अनेक विकासाची कामे मार्गी लागली आहेत. त्यानुसार त्यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीमधून खेरणे शाळेजवळून ते बुधाजी माळी यांच्या घरापर्यंत रस्त्याचं काँक्रीटीकरण, 10 लाख रुपयांच्या निधीमधून खेरणे येथील नदीला घाट बांधणे तर 10 लाख रुपयांच्या निधीमधून शिवमंदिर ते गणपती घाटाजवळ गटर बांधण्यात येणार आहे. तसंच असाई इंडिया ग्लास कंपनीच्या CSR फंडातून घंटागाडी देण्यात आली असून लिब्रिझोल कंपनीच्या CSR फंडातून मराठी शाळेजवळ आरओ प्लांट बसवण्यात आला आहे. या विकास कामांच्या शुभारंभासह खेरणे ग्रामपंचायतीच्या निधीमधून उभारण्यात आलेल्या आय लव्ह खेरणे या नामफलकाचं अनावरण भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठभगत यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजप OBC सेलचे जिल्हा सरचिटणीस दशरथ म्हात्रे, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, सरपंच शैलेश माळी, उपसरपंच राजेंद्र गोंधळी, ग्रामपंचायत सदस्य अशोक गोंधळी, सुभद्रा माळी, अक्षता पाटील, प्रदीप माळी, भास्कर माळी, कोंडीराम पाटील, धोंडीराम पाटील, शनिवार पाटील, कृष्णा गोंधळी, KK गोंधळी, संदीप गोंधळी, प्रवीण गोंधळी, महेश गोंधळी, नरेश माळी, माजी सरपंच बुधाजी माळी, चाहूक माळी, तकदीर गोंधळी, संजय नामदेव गोंधळी, बाबूराव गजानन गोंधळी, तुळशीराम गोंधळी, बाबूराव तांबडे, ज्ञानेश्वर गोंधळी, बाबूराव गोंधळी, MD माळी, विश्वनाथ गोंधळी, विलास गोंधळी, दिनेश गोंधळी, वासुदेव कचरू माळी, वासुदेव फडके, गोपीनाथ गोंधळी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर उपस्थित होते. तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्या गावामध्ये आय लव्ह खेरणे या पार्टीचं उद्घाटन झाल्यानंतर बुधाजी माळीच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रीटकरणाचं भूमिपूजन झालं. पण सरपंच साहेब, मी तुम्हाला सांगू शकतो की जो रस्ता त्या बाजूला गेला तो रस्ता हा रस्ता जो आहे हा रस्ता जर बदलण्याचा प्रयत्न केला नाही तो जिल्हा परिषदेमध्ये कोण करणार आहेत त्यांनी समाधान वाटेल किंवा आयोजन फेरणं म्हणजे सर्वांचं प्रेम
या गावावर असेल असं मला वाटतं आणि म्हणून आपण सर्व एकत्र येऊ. मग तो शेतकरी कामगार पक्षाचा आहे का इतर पक्षाचा आहे, आपली ग्रामपंचायत आणि आपलं गाव कशा पद्धतीनं चांगलं होईल, आपल्या गावाच्या म्हणजे सुधारणा कशा होतील, या एकत्र मध्ये येऊन आपण सर्वांनी काम करावं, सर्वांना जवळ घ्या. एखादा रागावला तर त्याला सुद्धा जवळ घेण्याचं काम उदाहरण माझ्यासारखे माणसं करायला पाहिजे मला वाटतंय. पण ते ऐकतात ना सर्वांना एकत्र घेऊन जर आपण काम केलं तर खऱ्या अर्थानं आपल्या केंद्रीय गावाचा विकास करायला सर्व वाटेल. आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी